सुस्वागतम मी सौ पूर्वा भरत मोरे प्रशाला श्री रामचंद्र धोंडशेठ पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव भडगाव तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा आपला विषय आहे गणित घटक आहे परिमिती सर्वप्रथम आपण परिमिती म्हणजे काय हे जाणून घेऊया बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती पुन्हा एकदा पहा बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे परिमिती आजचा आपला उपघटक आहे चौकोन मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण या भौमितिक आकृतीची परिमिती कशी काढायची हे अभ्यासलं आजच्या उपघटकामध्ये आपण चौकोण या भौमितिक आकृतीची परिमिती कशी काढणार हे अभ्यासणार आहोत तत्पूर्वी चौकोण म्हणजे काय पाहूया चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौकोण म्हणतात चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौकोण म्हणतात तुम्हाला फळ्यावर या चौकोणाच्या विविध आकृत्या पाहायला मिळतील चौकोणाला चार बाजू असतात चार शिरोबिंदू असतात चार कोण असतात हे पण मागील यत्तीत अभ्यासलेलं आहे त्याच्या वैशिष्ट्यानुसार त्याचे प्रकार पडतात तसाच एक चौकोणाचा प्रकार आहे तो म्हणजे चौरस या चौरस या भौमितिक आकृतीची परिमिती कशी काढायची हे आपण अभ्यासणार आहोत चौरस म्हणजे चा चा चार समान लांबींच्या बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती चौरस म्हणजे ज्या चौकोणाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात या आकृतीत तुम्हाला पाहायला मिळेल की या चौकोणाच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात म्हणजे ही चौरसाची आकृती आहे चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चौरसाच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज चौरसाची परिमितीबरोबर चौरसाच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आता चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात म्हणून चौरसाच्या परिमितीचं आणखीन एक सूत्र आपण सांगू शकतो ते म्हणजे चौरसाची परिमितीबरोबर बाजू गुणिले चार चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात म्हणून चौरसाची परिमितीबरोबर बाजू गुणिले चार असेही आपण सूत्र वापरू शकतो आता विविध उदाहरणाच्या माध्यमातून आपण चौरसाची परिमिती कशी काढायची अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे पहा एका चौरसाची बाजू पंधरा सेंटीमीटर आहे तर चौरसाची परिमिती काढा मी पुन्हा एकदा प्रश्न वाचते एका चौरसाची बाजू पंधरा सेंटीमीटर आहे तर चौरसाची परिमिती काढा तुमच्यासमोर आता ही एक चौरसाची आकृती आहे याच्या चारही बाजू ह्या समान लांबीच्या आहेत आता चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले चार चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे पंधरा सेंटीमीटर म्हणून पंधरा सेंटीमीटर गुणिले चार आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा या प्रकारची आपण शाब्दिक उदाहरणं सोडवतो किंवा एखाद्या आकृतीच्या परिमितीचं आपण उदाहरण सोडवतो तेव्हा त्या आकृतीच्या बाजूची जी लांबी दिलेली आहे त्याचं एकक काय लिहिलं आहे हे लिहिणं खूप आवश्यक आहे कारण की आपण जर एकक लिहिलं नाही तर स्कॉलरशिपला आपल्याला जे चार पर्याय दिलेले असतात म्हणजे याच उदाहरणाच्या बाबतीत बघा आपला जर असा प्रश्न स्कॉलरशिपला आला आणि ते चार पर्याय दिले पहिला पर्याय दिला साठ मीटर दुसरा दिला चौसष्ट मीटर तिसरा दिला साठ सेंटीमीटर आणि चौथा दिला तीस सेंटीमीटर तर इथे आपली फसगत होऊ शकते जर आपण साठ फक्त एवढंच केलं की पंधरा गुणीने बरोबर साठ पहिला पर्याय आहे साठ मीटर आणि तिसरा पर्याय होता साठ सेंटीमीटर तर आपण फक्त साठ एवढंच बघून पहिला पर्याय उत्तर लिहिण्याची शक्यता तिकडे आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा उदाहरण सोडवणार आहोत तिथे एकक लिहा पंधरा सेंटीमीटर गुणिले चार बरोबर साठ सेंटीमीटर म्हणजे मग आपण पर्याय निवडताना अचूक पर्याय निवडू की पंधरा सेंटीमीटर गुणिले चार बरोबर साठ सेंटीमीटर हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळे एक कायम गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा कुठल्याही बाजूची लांबी लिहितो तेव्हा त्याच्यापुढे एकक काय लिहिलेलं आहे हे तिथं लिहिणं आवश्यक आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया एका चौरसाची बाजू वीस मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती काढा पुन्हा एकदा प्रश्न पहा एका चौरसाची बाजू वीस मीटर आहे तर चौरसाची परिमिती काढा आता इथे एक चौरस आपल्याला दिलेला आहे त्याची बाजू वीस मीटर आहे चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले चार बाजू आहे वीस मीटर म्हणून वीस मीटर गुणिले चार बरोबर ऐंशी मीटर म्हणजे या चौरसाची परिमिती आहे ऐंशी मीटर पुढचा प्रश्न पहा एका चौरसाची परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची बाजू किती पुन्हा एकदा प्रश्न पहा एका चौरसाची परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची बाजू किती तुमच्यासमोर हा चौरस आहे मगाशा दोन उदाहरणामध्ये आपल्याला बाजू देऊन परिमिती काढायला सांगितली होती आता या उदाहरणामध्ये दे, परिमिती देऊन आपल्याला बाजू काढायला सांगितलेली आहे चौरसाची बाजूबरोबर परिमिती भागिले चार ते परिमिती आहे चाळीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटर भागिले चारबरोबर दहा सेंटीमीटर म्हणजे त्या चौरसाची बाजू आहे दहा सेंटीमीटर पुढचा प्रश्न पहा एका चौरसाकृती शेताला कुंपण घालण्यासाठी एक हजार मीटर तार लागली तर त्या शेताची प्रत्येक बाजू किती लांबीची असेल प्रश्न पुन्हा एकदा ऐका एका चौरसाकृती शेताला कुंपण घालण्यासाठी एक हजार मीटर तार लागली तर त्या शेताची प्रत्येक बाजू किती लांबीची असेल आता विद्यार्थी मित्रांनो कुंपण हे आपण शेताच्या सभोवती म्हणजे चारी बाजूला घालणार आहोत म्हणजे थोडक्यात तिथे आपल्याला शेताची परिमिती दिलेली आहे आता या परिमितीवरनं आपल्याला त्या शेताची बाजू काढायची आहे परिमितीवरनं बाजू काढायची आहे मग चौरसाची बाजूबरोबर परिमिती भागिले चार त्या शेताला लागणारी तार चारी बाजूला लागणारी तार ही एक हजार मीटर आहे म्हणजे थोडक्यात त्याची परिमिती झाली एक हजार मीटर एक हजार मीटर भागिले चार बरोबर दोनशे पन्नास मीटर म्हणजे त्या शेताची प्रत्येक बाजू दोनशे पन्नास मीटर आहे पुढचा प्रश्न पहा एकशे दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पटांगणाभोवती मीरा रोज सकाळी दहा फेऱ्या मारते तर ती किती मीटर चालते प्रश्न आहे एकशे दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पटांगणाभोवती मीरा रोज सकाळी दहा फेऱ्या मारते तर ती किती मीटर चालते चौरसाची एक फेरी म्हणजे चौरसाची परिमिती चौरसाची एक फेरी म्हणजे चौरसाची परिमिती आता चौरसाची बाजू एकशे दहा मीटर आहे चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले चार एक बाजू एकशे दहा मीटर म्हणून एकशे दहा मीटर गुणिले चार बरोबर चारशे चाळीस मीटर म्हणजे चौरसाची एक फेरी चौरस म्हणजे चौरसाची परिमिती म्हणजे तिची एक फेरी चारशे चाळीस मीटरची चार। आहे अशी मीरा रोज दहा फेऱ्या मारते म्हणून तिने एकूण चाललेले अंतरबरोबर परिमिती गुणिले फेऱ्या एक फेरी म्हणजे एक परिमिती चारशे चाळीस मीटर आणि फेऱ्यांची संख्या दहा म्हणजे चारशे चाळीस गुणिले दहा मीटरबरोबर मि चार हजार चारशे मीटर म्हणून मीरा चार हजार चारशे मीटर एवढे अंतर चालते पुढचा प्रश्न पहा चौरसाकृती उशीला कडेने लेस लावायची आहे उशीची बाजू वीस सेमी आहे पाच उशांना लेस लावायला किती लेस आणावी लागेल पुन्हा एकदा प्रश्न पहा चौरसाकृती उशीला कडेने लेस लावायची आहे उशीची बाजू वीस सेंटीमीटर आहे पाच उशांना लेस लावायला किती लेस आणावी लागेल आता उशीला चारी बाजूनी लेस लावायची आहे म्हणजे उशीची आपल्याला परिमिती काढावी लागेल मग उशीची परिमिती बरोबर बाजू गुणिले चार कारण की उशी चौरसाकृती आहे मग त्याची एक बाजू वीस सेंटीमीटर म्हणून वीस सेंटीमीटर गुणिले चार बरोबर ऐंशी सेंटीमीटर आपल्याला एका उशीची परिमिती मिळाली ऐंशी सेंटीमीटर म्हणजेच एका उशीला आपल्याला ऐंशी सेंटीमीटर लेस लागणार आहे अशा किती उशा आहेत पाच म्हणून एकूण पाच उशांना लागणारी लेस बरोबर एका उशीची परिमिती गुणिले उशांची संख्या मग एका उशीची परिमिती आहे ऐंशी सेंटीमीटर गुणिले पाच बरोबर चारशे सेंटीमीटर म्हणजे या पाच उशांना चारशे सेंटीमीटर लेस लागेल पुढचा प्रश्न पहा आकृतीतील लहान चौरसाची परिमिती बारा सेंटीमीटर आहे तर मोठ्या चौरसाची परिमिती किती पुन्हा एकदा प्रश्न पहा आकृतीतील लहान चौरसाची परिमिती बारा सेंटीमीटर आहे तर मोठ्या चौरसाची परिमिती किती विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नात तुम्हाला समोर एक चौरस दिसत आहे त्या चौरसाचे पुन्हा चार भाग केलेले आहेत आणि त्यातला एक भाग रेखांकित केलेला आहे हा रेखांकित केलेला के भाग म्हणजेच लहान चौरस त्याची परिमिती आपल्याला दिलेली आहे बारा सेंटीमीटर आता या लहान चौरसाची आपल्याला एक बाजू सर्वप्रथम काढून घ्यावी लागेल म्हणजे लहान चौरसाची परिमिती बारा सेंटीमीटर दिलेली आहे त्याच्यावरनं त्याची एक बाजू आपण काढूया म्हणून लहान चौरसाची बाजूबरोबर बारा भागिने चार बरोबर तीन सेंटीमीटर आता या लहान चौरसाच्या बरोबर दुप्पट बाजू ही मोठ्या चौरसाच्या बाजूच्या लांबीची आहे म्हणून मोठ्या चौरसाची बाजूबरोबर तीन गुणिले दोन बरोबर सहा सेंटीमीटर पुन्हा एकदा बघा की जो मोठा चौरस आहे त्याची लांबी लहान चौरसाच्या बाजूच्या लांबीच्या दुप्पट आहे म्हणून आपण इथे मोठ्या चौरसाची बाजू काढण्यासाठी तीन गुणिले दोन केलं म्हणजे आपल्याला मोठ्या चौरसाची बाजू मिळाली सहा सेंटीमीटर म्हणून मोठ्या चौरसाची परिमिती बरोबर सहा सेंटीमीटर गुणिले चार बरोबर चोवीस सेंटीमीटर पुढचा प्रश्न पहा एका चौरसाकृती बागेची एक बाजू दहा मीटर आहे बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे सहा रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यास एकूण किती खर्च येईल पुन्हा एकदा प्रश्न पहा एका चौरसाकृती बागेची एक बाजू दहा मीटर आहे बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे सहा रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यास एकूण किती खर्च येईल मग आपण पाहिल्याप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या शेताला किंवा बागेला कुंपण घालतो तेव्हा त्याच्या चारही बाजूला आपण कुंपण घालत असतो आता इथे आपल्याला म्हटलेलं आहे दुहेरी कुंपण दुहेरी कुंपण याचा अर्थ त्या बागेला आपल्याला दोन वेळा कुंपण घालायचे आहे आता पहा चौरसाकृती बागेची आपल्याला परिमिती काढावी लागेल चौरसाकृती बागेची परिमिती बरोबर बाजू गुणिले चार त्याची बाजू आहे दहा मीटर म्हणून दहा मीटर गुणिले चार बरोबर चाळीस मीटर म्हणजे एकेरी कुंपण चाळीस मीटरचं असणार आहे आता बागेला कुंपणासाठी लागणारी तार बरोबर परिमिती गुणिले वेडे त्याची परिमिती आहे चाळीस मीटर त्याला दुहेरी कुंपण घालायचे म्हणजे दोन वेडे द्यावे लागतील ला आपल्याला तारेचे म्हणून चाळीस मीटर गुणिले दोन बरोबर ऐंशी मीटर म्हणजे बागेला कुंपणासाठी ऐंशी मीटर एकूण तार आपल्याला लागणार आहे आता पुढे प्रश्नाची काठिणं पातळी कशी वाढवली आहे जर त्याला सहा रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यास एकूण किती खर्च येईल आता एक मीटर तार सहा रुपये एक मीटर तार सहा रुपये हा झाला तारेचा दर तारेचा दर याचा अर्थ एक मीटरसाठी किती रुपये किंवा एक मीटर तारेची किंमत म्हणजेच तारेचा दर तारेचा एकूण खर्च बरोबर एकूण तार गुणिले तारेचा दर एकूण तार ऐंशी मीटर लागणार आहे आणि एक मीटर तारेची किंमत सहा रुपये म्हणून ऐंशी मीटर गुणिले सहा रुपये बरोबर चारशे ऐंशी रुपये म्हणजे एकूण खर्च चारशे ऐंशी रुपये येईल पुढचा प्रश्न पहा एका चौरसाकृती बागेची परिमिती एक हजार मीटर आहे त्या बागेला तारेचे तिहेरी कुंपण घालायचे आहे दहा रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यास एकूण किती खर्च येईल पुन्हा एकदा प्रश्न पहा एका चौरसाकृती बागेची परिमिती एक हजार मीटर आहे त्या बागेला तारेचे तिहेरी कुंपण घालायचे आहे दहा रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यास एकूण किती खर्च येईल मगाच्या प्रश्नामध्ये आपल्याला परिमिती काढायची होती परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला बागेची परिमिती दिलेली आहे म्हणजे चौरसाकृती बागेची परिमिती एक हजार मीटर आहे म्हणजे बागेला कुंपणासाठी लागणारी तार परिमिती गुणिले वेडे ते परिमिती आहे एक हजार मीटर आणि तारेचे तिहेरी कुंपण घालायचे आहे म्हणजे आपल्याला तीन वेळे द्यावे लागणार आहेत म्हणजेच बागेला कुंपणासाठी लागणारी तार बरोबर तीन हजार मीटर आता एक मीटर तार दहा रुपये म्हणजे तारेचा दर आहे दहा रुपये म्हणून तारेचा एकूण खर्च बरोबर एकूण तार गुणिले तारेचा दर म्हणजेच तीन हजार मीटर गुणिले दहा रुपये म्हणजेच तीस हजार रुपये हा एकूण खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्ही सोडवल्यानंतर अशा प्रकारची उत्तरे तुम्ही अचूक काढू शकाल अचूक प्रश्न सोडवू शकाल त्याच्यासाठी खूप सराव करणं गरजेचं आहे तुम्ही माझा आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानते धन्यवाद